नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडळ न्यूज. मी आलेली आहे ऑक्सिजन पार्क इथे. बघा, अख्खं अमरावती या ऑक्सिजन पार्कमध्ये कधी काळी एंट्री फी देऊन इथे ऑक्सिजन फ्रीमध्ये घ्यायसाठी येत होते. शासनाचे लाखो करोडो रुपये या ऑक्सिजन पार्कवर खर्च झालेले आहेत. या ऑक्सिजन पार्कच्या आतमध्ये सुंदर असे प्राण्यांचे शिल्प आहेत. लॉन लावलेलं आहे, सुंदर सुंदर वनस्पती लावलेल्या आहेत, झाडं लावलेली आहेत, जेणेकरून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळायला पाहिजे एवढी ख्याती या वनविभागाच्या ऑक्सिजन पार्कची आहे. आता ही झाली ऑक्सिजन पार्कची एक बाजू. तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर अशी हिरवळ झालेली आहे, कारण आता पावसाळा सुरू आहे. सध्या पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवगार वातावरण आहे, सगळी हिरवाई इथे झालेली आहे. आणि या एवढ्या सुंदर अशा ऑक्सिजन पार्कच्या अगदीच विरुद्ध बाजूला जे चित्र आहे ते फारच विचित्र आहे. ज्या चित्राकडे मी आता तुम्हाला घेऊन जाते आहे, तुम्ही बघू शकताय माझ्या मागे इथे नाल्यातून, बाजूला जो नाला आहे त्या नाल्यातून उपसलेला जो काही गाळ आहे त्या गाळ्याचे ढीक इथे संपूर्ण इथे टाकून ठेवलेले आहेत. सोबतच अमरावती शहरामध्ये कन्स्ट्रक्शन पाडताना जो काही मलमा निघतो तो मलमासुद्धा या मैदानामध्ये आणून टाकलेला आहे. त्याचेसुद्धा ढीक इथे लागलेले आहेत. टाईल्स हे बघा, फुटलेले टाईल्स, सिमेंटचा आणि रेतीचा जो मलमा असतो तोसुद्धा इथे आणून टाकलेला आहे. सोबतच ट्री कटिंग केलेल्या फांद्या, बघा मित्रांनो, ट्री कटिंग करून आणलेल्या ज्या फांद्या आहे त्याचेसुद्धा इथे ढीक टाकलेले आहे. ही बाजू अगदी ऑक्सिजन पार्कच्या अपोजिट साईडला आहे. म्हणजे एकीकडे आपण शासनाने करोडो रुपये खर्च करून लावलेला ऑक्सिजन पार्क बघायला येतो आणि त्याच ऑक्सिजन पार्कच्या अगदी विरुद्ध दिशेला जर अशा पद्धतीचं चित्र दिसत असेल तर खरंच का इथे ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रदूषण दिसतं आहे आपल्याला. गाई तिकडे प्लास्टिकच्या कॅरीबॅग्स खात आहेत. मी अजून थोडं समोर तुम्हाला घेऊन जाते आहे. भयानक घाण आणि कचरा इथे पडलेला आहे तो बघून खरोखर मला आश्चर्य वाटलं. हीच आहे स्वच्छ आणि सुंदर अमरावती. न्यूजपेपर खाते आहे गाय इथे, ती दुसरी गाय तिकडे कॅरीबॅग खाते आहे. अशी परिस्थिती ही या ऑक्सिजन पार्कच्या अगदीच विरुद्ध बाजूला आहे. एकतर इथे पूर्ण हे जे दिसतोय आहे, ह्या ज्या टेकड्या दिसत आहे छोट्या छोट्या, हे पूर्णपणे कन्स्ट्रक्शनमध्ये उरलेलं जे काही मलमा असतो जो कुठेही टाकू शकत नाही तो या ऑक्सिजन पार्कच्या अगदी समोरच्या जागेमध्ये लोकांनी आणून टाकलेला आहे. सोबतच इथे कचऱ्याचा प्रचंड मोठा ढीग आहे, प्रचंड, जिथे त्याच्यावर खूप असा थर्माकॉल, कचरा भरलेल्या पोतड्या, कॅरीबॅग, कपडे, घाण, म्हणजे इथे मला श्वास घेणंसुद्धा कठीण जातं आहे. आणि ही परिस्थिती आहे ऑक्सिजन पार्कच्या अगदी विरुद्ध बाजूला. काय म्हणायचं, प्रशासनाला काय प्रश्न विचारायचा? आम्ही एकीकडे म्हटलं जात आहे स्वच्छ आणि सुंदर अमरावती, आणि त्या स्वच्छ सुंदर अमरावतीमध्ये एवढा जर गलिच्छपणा असेल तर नागरिकांनी जायचं तरी कुठे? खरंच या ऑक्सिजन पार्कमध्ये लोकांनी यावं का? एकीकडे आम्ही म्हणतोय की ऑक्सिजन पार्कमध्ये फ्रेश एअर आम्हाला मिळाली पाहिजे, मोफत ऑक्सिजन मिळायला पाहिजे, आणि लाखो करोडो रुपये शासनाचे त्याच्यावर खर्च झालेले आहेत. आतासुद्धा पर्यावरण मंडळ आणि पुन्हा 90 लाख रुपये या ऑक्सिजन पार्कसाठी दिलेले आहे. या ऑक्सिजन पार्कचं सुशोभीकरण अजून होणार आहे. आणि ह्या ऑक्सिजन पार्कचं सुशोभीकरण होत असताना ऑक्सिजन पार्कला गालबोट लावणारा हा कचरा आणि हे मलम्याचे ढीग इथे काय करत आहे? हा मंडळ न्यूजचा प्रश्न प्रशासनाला आहे. स्वच्छता मोहीम जी उपायुक्त मॅडमनी राबवलेली आहे त्यांचं लक्ष मी या कचऱ्याकडे वेधू इच्छिते आणि त्यांना सांगू इच्छिते की मॅडम, इथे या ऑक्सिजन पार्कच्या अगदी समोरासमोर अशा पद्धतीचा हा गलिच्छपणा आहे. नागरिक इथे येत आहेत कशासाठी? छोट्या छोट्या मुलांना घेऊन इथे येतात, आपला वेळ घालवतात आणि सुंदर अशा हिरवाईमध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. म्हणून ऑक्सिजन पार्कमध्ये येतो आहे आम्ही. आणि ऑक्सिजन पार्कच्या बाहेर हे असं चित्र आहे जे अत्यंत घाणेरडं आहे, अत्यंत घाणेरडं आहे. आणि हे घाणेरडं चित्र बघून खरंच प्रश्न पडतोय, माझी अमरावती स्वच्छ आणि सुंदर अमरावती आहे का? एकीकडे तो नाला आहे, त्या नाल्यामध्ये येणारा जो कचरा असतो तो सुद्धा पूर्णपणे काढला जात नाही,
त्या कचऱ्यामुळे तिथे घाण आहेच, सोबतच बाहेर कचऱ्याचा ढीग आहे ज्याच्यामध्ये थर्माकॉल आहे, प्लास्टिक आहे, पिशव्या आहेत, काय काय आहे त्या कचऱ्यामध्ये. एकीकडे झाडाचं झाडाच्या फांद्या कापून आणलेल्या आहे, ट्री कटिंगचा ढीग आहे, आणि एकीकडे सगळा टाईल्स काय म्हणतात त्याला कडप्पा याचे सगळे ढीग लागलेले आहेत. खरंच इथे येणाऱ्या नागरिकांनी हा ऑक्सिजन पार्क बघावा की हे कचऱ्याचे ढीग बघावे हा माझा प्रश्न आहे. बघा, एकीकडे ऑक्सिजन पार्कच्या विरुद्ध बाजूला कचऱ्याचे ढीग तर आहेतच, सोबतच इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकताय की डुकरांचीसुद्धा इथे समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण इथे कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्यच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्याच्यावर ही जी कुत्री आहेत, गायी आहेत आणि डुकरं आहेत, हे तर ताव मारणारच आहेत, कारण शेवटी त्यांना खायला तरी काय मिळतं. या कचऱ्याच्या ढीगमध्ये पडलेलं जे काही अन्न असते त्या अन्नाच्या भरोशावरच हे प्राणी उदरनिर्वाह करत असतात. पर्यायाने कुत्र्यासारख्या गायीसारख्या प्राण्यांचं आयुष्य सुद्धा धोक्यामध्ये आलेला आहे. डुकरांची परिस्थिती तर आहेच, डुकरांचा तर त्रास नागरिकांना आहेच, पण ज्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क सारखी एवढी लाखो रुपये इन्व्हेस्ट केलेली आपल्या अमरावतीची एक धरोहर आहे, त्या धरोहरीच्या समोर जर असं चित्र असेल तर ते खरंच प्रश्नार्थक आहे. हा कचऱ्याचा ढीग इथे कायमस्वरूपी पडलेला असतो, याच्यावर गाये कुत्रे डुकरं येतात आणि इथे प्रचंड दुर्गंध असतो. मी नेहमीच इथून जाणं येणं करतो, आम्हाला इथून जाताना येताना त्रास होतो, पण या कचऱ्याची विल्हेवाट कधीच लागत नाही. तुमचं राहणं कुठे आहे दादा? मी चपराशी पुऱ्यामध्ये राहतो. आणि जाणं येणं इकडूनच आहे का तुमचं? रोजच म्हणजे दिवसातून 4 वेळा चक्कर मारतो मी इथून. बरं, इथली ही जी परिस्थिती आहे, ऑक्सिजन पार्कच्या विरुद्ध बाजूला आपण उभे आहोत, ही जी परिस्थिती आहे तर ही किती वर्षापासून आहे इथे? हे तर कमजे 5-7 वर्ष होते, 7-8 वर्ष होते. ऑक्सिजन पार्क झाला तेव्हापासून आहे इथे कचरा. काय कधी उचलून नेतात, पुन्हा लोक बाहेरचे आणून इथं टाकतात, त्याच्यावर कोणी म्हणणं बोलणार कोणीच नाही आहे त्याच्यामध्ये. आणि इथं ऑक्सिजन पार्क असल्या कारणानं बरेचसे लोक येणं जाणं करतात, लेडीज येतात, मुली येतात, मुलं येतात, आणि ऑक्सिजन पार्क म्हणजे इथं शुद्ध हवेसाठी लोक येतात. आणि इथं एवढी घाण आहे की भयानक घाण आहे, त्या घाणसाठी काहीतरी महानगरपालिकेने करायला पाहिजे. बघा, योगायोगाने ही बातमी करत असतानाच मला वसा रेस्क्यू टीमचे एक सदस्य भेटलेले आहेत, आणि हे लोक जनावरांसाठी काम करतात आणि यांच्याकडे अनेकशा गायी येतात, ज्या गायींच्या पोटामध्ये किलोनी प्लास्टिक निघतं. दादा, या कचऱ्याबद्दल तुला काय वाटतं इथल्या? माझं तसं एक म्हणणं आहे की जे काही आपण रस्त्यावर कचरा टाकतो ते घरचा म्हणा किंवा बाहेरचा म्हणा, ते कुठे खुल्या जागेवर न टाकता चांगल्या ठिकाणी, म्हणजे जे डम्पिंग यार्ड आहे तिथे टाकल्या गेला पाहिजे. कारण आपल्यासारखे सुज्ञ लोक जे प्लास्टिकमध्ये बांधून अन्न किंवा भाजीपाल्याचा कचरा आहे जे टाकतात, तर ज्या रस्त्यावरच्या मोकाट गायी आहेत ते त्या पॉलिथिन सगट त्या खातात आणि समोर जाऊन त्यांच्या पोटामध्ये ते पॉलिथिन सिक्रेट होऊन समोर विषबाधेने त्यांचा जीव जातो. म्हणून असा कचरा जिकडे तिकडे पडलेला असता पाहिजे. स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावतीचा जो काही संदेश आहे तो त्या प्रकारे निभवला गेला पाहिजे, एवढंच माझं मत. बरं, आता तुम्ही या रोडने अनेक चक्रा मारता कारण तुमचं रेस्क्यू सेंटर या साईडला येतं, तर ही जी कचऱ्याची परिस्थिती आहे ऑक्सिजन पार्कच्या विरुद्ध बाजूला ही कधीपासून आहे? मला तरी वाटतं की हे जेव्हापासून आपली महानगरपालिकेची बॉडी बरखास्त झाली तेव्हापासून हे गोष्टी जास्त वाढल्या आहेत. आधी तर एवढं नव्हतं, पण ते हळूहळू संचय होत होत एवढं मोठे झालेले आहे. माझी बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. धन्यवाद.